मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर आपल्या सोबत आहेत। सध्या पुरस्कार जे राज्य शासनाने साहित्यिकांना दिले होते त्याच्यावरून वादंग या ठिकाणी निर्माण झालेला आहे, कारण हे पुरस्कार जे आता साहित्यिक परत करतात याच्या मागची नेमकी कारण काय आहेत आणि सरकारने जो पुरस्कार रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारची भूमिका काय आहे हे दीपक केसरकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत। एक आहे म्हणजे नक्षलवादी मुव्हमेंटच मुळात बॅन झालेली आहे। केवढा तरी प्रचंड लढा दिल्यानंतर आदिवासी भागातली नक्षलवादामध्ये होणारी भरती थांबलेली आहे आणि त्याच्यानंतर एक नवीन या ठिकाणी मुव्हमेंट सुरू झाली की ज्याला आम्ही शहरी नक्षलवाद म्हणतो की नक्षलवादाच्या विचाराचा प्रसार करायचा आणि त्याच्यामधून जे सॉफ्ट टार्गेट्स असतात म्हणजे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे जे दुःखी आहेत अशा लोकांना नक्षलवादाकडे वळवायचं ही जी मुव्हमेंट आहे ही थांबलीच पाहिजे। आणि मग ती करत असताना साहित्य आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे पण त्याच्यावर शासनाने मान्यतेची जी मोहर लावण्याचा प्रयत्न झाला तो चुकीचा आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आपलं पुस्तकाची प्रसिद्धी करावी काय करावं हा त्यांचा भाग आहे, परंतु शासनाची मान्यता ही कधीही नक्षलवादाला असू शकत नाही, नक्षलवादी विचारसरणाला किंवा त्याच्या संदर्भात प्रकाशित होणाऱ्या साहित्याला कधी असू शकणार नाही ही माझी ठाम भूमिका आहे। याच्यामध्ये आम्ही कोणाच्या ह्याच्यामध्ये ढवळढवळ केली नाही, तशी केली असती तर मला आता मंत्री येऊन जवळजवळ 5-6 महिने होत आले त्याच्यामध्ये मी काहीतरी ढवळढवळ मंडळांमध्ये केली असती ना। आम्ही पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, परंतु असं काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन घ्यायचं असेल तर आमच्याशी ऍटलिस्ट आमच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे, ते सुद्धा निदर्शनाला आणून दिलं नाही एवढाच आमचा आक्षेप आहे। मराठी साहित्यिक संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांनी आता थोड्याच वेळापूर्वी स्पष्ट केलेलं आहे की नरेंद्र पाठक त्या परीक्षण समितीत होते, त्यांनीच या ठिकाणी या पुस्तकाला मान्यता दिलेली होती, आता तेच विरोध करताय, इथूनच हा विरोध सुरू झाला। हा त्यांचा प्रश्न आहे। हे बघा, मुळात अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडून जी अत्यंत गंभीर चूक झालेली आहे ती म्हणजे त्यांनी शासनाच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे होतं की नक्षलवादाशी संबंधित एका पुस्तकाला आम्ही पुरस्कार देतो, तसा त्यांच्याकडे रिपोर्ट असेल तर त्यांनी तो निदर्शनाला आणून द्यावा, त्यांनी ते केलेलं नाही। म्हणून काय मी त्यांचा अपमान नाही केला, मी त्यांच्याशी अत्यंत चांगलं बोललेलो आहे, मी त्यांना विचारलं की असं होतं तर तुम्ही का दिला, त्याला ते म्हणाले की साहित्यिक नाराज होतील म्हणून मी दिला। आता साहित्यिक नाराज होणार म्हणून आपण नक्षलवादाला जर मोहर उठवायला लागलो शासनाची तेवढीच चूक आहे। आणि ह्याच्यामध्ये मी कुठे साहित्यामध्ये ढवळाढवळ केली नाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये ढवळाढवळ केलेली नाही। माझा जो ठाम एक राष्ट्रवादाचा विचार आहे की प्रत्येकाने आपल्या देशाचा अभिमान बाळगला पाहिजे, नक्षलवादाला आपण विरोध केला पाहिजे, एवढीच माझी ठाम भूमिका आहे। आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी काहीच केलेलं नाही आहे। तुम्ही डायरेक्टली इनडायरेक्टली ग्लोरीफाय करू शकत नाही नक्षलवाद। यावरती जे साहित्यिक आपले पुरस्कार आता परत करण्याची घोषणा करतात त्यांचं काउंटर आर्ग्युमेंट सर असं आहे की अनुवादित जी कॅटेगरी होती पुस्तकांची त्याच्यामध्ये यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि अनुवादक अनघालेले यांनी त्यांच्या अनुवादित केलेल्या पुस्तकाच्या साहित्य मूल्याला ते देण्यात आलेले होते, त्या पुस्तकामध्ये कुठेही नक्षलवादाचं उदात्तीकरण केलेलं नाहीये। हे बघा, मला स्पष्ट हे करायचं आहे की भले तो ट्रान्सलेशनला असून दे, तो विचार आमच्या लोकांपर्यंत पोहोचावा, शहरातल्या लोकांपर्यंत पोहोचावा। आणि शहरी नक्षलवाद आम्ही शेवटी कशाला म्हणतो, आज हायली एज्युकेटेड लोक ही इनडायरेक्टली आपल्या भाषणातून आपल्या साहित्यातून नक्षलवादाचा पुरस्कार करायला लागले, त्याचं बळी कोण पडायला लागलं, जे सॉफ्ट टार्गेट्स आहेत ज्यांच्यावर कधीतरी अन्याय झालाय, कधीतरी ते व्यवस्थेच्या विरोधात जाऊन बंड करू इच्छितात, ते त्याच्या जाळ्यामध्ये फसायला लागले। मग हे आम्ही व्हायला द्यायचं का? हे आम्ही व्हायला देऊ शकत नाही आणि त्याच्यावर शासनाची मोहर तर लावूच शकत नाही, कारण नक्षलवादाशी रिलेटेड आहे। उद्या ज्याला कोणी गांधी ते हे करेल सर्च करेल त्याची पूर्ण हिस्ट्री येणार ना, आता ईमेलवर सगळं अवेलेबल आहे, गुगलवर चला सगळी त्याची हिस्ट्री मिळणार आणि मग त्याचं ग्लोरिफिकेशन होत राहणार। याचा साहित्यिकांनी नम्रतेने मी सांगतो की साहित्यिकांनी याचा विचार करा। स्मृती मंडळावरून आता प्रज्ञा पवार यांनी सदस्यपदाचा राजीनामा दिलेला आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी ज्या पद्धतीनं ही सगळी कारवाई करण्यात आली, इवन परीक्षण समिती सुद्धा बरखास्त करण्यात आलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये लोकशाही पद्धत वापरली गेली नाही, यामध्ये अपमान झालेला आहे त्या परीक्षण समिती मध्ये असलेल्या साहित्यिकांचा ज्यांना सरकारने अपॉइंट केलेला आहे। अपमान झालेला असेल तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करणे, साहित्यिक हे खूप मोठे असतात, मी तर खूप छोटा आहे, मला त्याच्यामध्ये कमीपणा वाटणार नाही, पण काहीही केलं तरी मी नक्षलवादाला समर्थन देणार नाही। शेवटचा प्रश्न, अजित पवार यांनी आरोप केलेला आहे की सुरेश द्वाचीवार ज्यांना आता वर्धाला मराठी साहित्य संमेलन होणार आहे यासाठी ते अध्यक्ष म्हणून जवळपास निश्चित झालेले होते, परंतु सरकार विरोधी भूमिका मांडतील, भाषण करतील म्हणून त्यांनाही डावलण्यात आलेलं आहे, ऍडव्होकेट चपळगावकरांना आता त्या ठिकाणी नेमण्यात येते। मला एवढंच सांगायचंय, बघा चपळगावकर हे सुद्धा खूप मोठी व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळे ज्यांनी न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि
मोठ्या ज्या सगळ्याच व्यक्ती मोठ्या आहेत, कोणाबद्दल मला कमी आणि जास्त बोलायचं नाहीये. आम्ही कुठल्याही या गोष्टीमध्ये इंटरफिअर करत नसतो. फक्त बँड जी विचारसरणी आहे त्याचं जर ग्लोरिफिकेशन झालं तर तेवढ्या गोष्टीपुरता माझा विषय मर्यादित आहे. ते ग्लोरिफिकेशन होता कामा नये. अशा प्रवृत्तीला तुम्ही जर हे देणार असाल तर मग त्याला ती गोष्ट आमच्या निदर्शनाला आणून दिली पाहिजे. कारण सरकार हे सरकारचं ते मंडळ आहे. स्वातंत्र्य आम्ही पूर्ण देऊन ठेवलंय, परंतु सरकारचं मंडळ आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी आपल्या मर्यादेमध्ये राहून ते केलं पाहिजे. शासकीय मंडळ आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आपले निर्णय घेतले पाहिजेत. एरवी ते बाहेर ज्याला काही निर्णय घेतात दे आर फ्री टू डू एनिथिंग. साहित्यिक संस्कृती मंडळ सुद्धा आता बरखास्त करण्याचा विचार सुरू आहे. नाही, असा काही विचार नाही आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या की मी खरं तर पुस्तकाचं हे मागे घेण्यासंदर्भातच सांगितलेलं होतं. हे मंडळाच्या वगैरे त्याचा फेरविचार होऊ शकतो, त्याच्यामध्ये काही दुमत नाही. परंतु मुळात ग्लोरिफिकेशन ऑफ नक्सलाइट मोमेंट्स हे मला मान्य नाही आणि तेवढ्यापुरता माझा विचार मर्यादित आहे. इतर साहित्याबद्दल, साहित्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही, त्याचा मी रिस्पेक्ट करतो. धन्यवाद मुंबई तक्षी सविस्तर याबाबत बातचीत केल्याबद्दल. तर हे होते भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की नक्सलाइज्ड मुवमेंट आणि नक्सलिझम या विचारसरणीचं त्या ठिकाणी उदात्तीकरण होऊ नये यासाठीच हा निर्णय घेतलेला आणि या भूमिकेवरती सरकार म्हणून ते आजही ठाम आहेत. कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर मुंबई तक साठी. We'll be right back.